नमस्कार, आज आपण भेटणार आहोत एका सैनिकाला ज्यांनी 17 वर्ष देशसेवेसाठी हातामध्ये बंदूक घेतली आणि आता निसर्गसेवेसाठी कुदळ आणि फावडं घेतलंय आणि ते या वनांचं संरक्षणही करतायत। ते आहेत रमेश खरमाळे, जे आता जुन्नर परिसरातील शिवनेरी किल्ल्यासमोरील डोंगरावर वनक्षेत्राचं संरक्षण करतात। भेटूया त्यांना। नमस्कार, आपण आता आलो आहे जुन्नरमध्ये आणि हा जुन्नरचा धामणखेर डोंगर आहे आणि या ठिकाणी हे जे चर दिसत आहेत पाण्यासाठी, पावसाळ्यात येथे लाखो लिटर पाणी जमा होणार आहे आणि हे काम केलं आहे नियत क्षेत्र वन अधिकारी रमेश खरमाळे यांनी। हे माजी सैनिकसुद्धा आहेत आणि त्यांनी रोज सकाळी येऊन या ठिकाणी 3 महिने काम केलेलं आहे। तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की त्यांनी इथे कसं काम केलं आणि किती खड्डे खोदलेले आहेत। सर सांगा। साधारणतः 15 सप्टेंबर रोजी मिसेस आणि मी हे काम करायला सुरुवात केली या ठिकाणी। फिरती दरम्यान असं लक्षात येते की जे खाली बोरवेल वगैरे झाले त्या बोरवेलमुळे डोंगर रांगेमध्ये कुठे पाणी थांबत नाही आणि या ठिकाणचे असणारे पशु पक्षी खाली शेताकडे ट्रान्सफर होतात, त्या ठिकाणी जातात आणि शेतकऱ्यांना नुकसान पोहोचवतात। अच्छा, कदाचित जर शेतीच्या माध्यमातून या पाणी चारांच्या माध्यमातून पाणी जर डोंगर रांगेमध्ये जर साचलं तर हे जे पशु पक्षी आहेत हे वनातच आपलं वास्तव्य करतील, कोणत्या प्रकारचा शेतकऱ्यांना त्यापासून नुकसान करणार नाही आणि ह्या अशा गोष्टी घडणं खूप गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांचाही फायदा त्या माध्यमातून। तर सांगण्याचा उद्देश हा की या ठिकाणी कोणत्या प्रकारचे वनवे लागू नयेत, वनांमध्ये कोणत्या प्रकारचा शिरकाव करू नये जेणेकरून तेथील असणारे जे वन्य प्राणी ते डिस्टर्ब होऊ नये आणि ह्या वनराया आहेत ह्या आपल्याला अबाधित ऑक्सिजन देत राहतील आणि प्रत्येकाचं कर्तव्य फक्त फॉरेस्टचंच कर्तव्य नाही, आपलं सुद्धा सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपण याच्यासाठी ही जंगलं अबाधित ठेवली पाहिजेत। कोरोनाजन्य परिस्थितीमध्ये पाहतोय आपण ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे काय परिस्थिती झाली, हे ऑक्सिजन देणारी फॅक्टरी हे वन्य म्हणजे आणि ही जर आपण टिकावली तर येणार आहे कालखंडामध्ये, मला वाटतं ऑक्सिजनची पूर्तता मोठ्या प्रमाणात होईल आणि कोणत्या प्रकारचे आजार उद्भवणार नाहीत ते रोग थांब होईल त्यांची। तर हे प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे, फॉरेस्ट डिपार्टमेंटला प्रत्येकाने सहकार्य केले पाहिजे, आम्ही तर करतच आहोत परंतु आपलं सहकार्य जर या ठिकाणी मिळालं तर मला वाटतं आपले जे वन आहेत जे 33% जंगली राहिली पाहिजेत राखली पाहिजेत हे ध्येय 100% ग्रामस्थांच्या माध्यमातून साकार होईल आणि कोणत्या प्रकारची रोगराई जी आहे त्याला रोकथाम लाभेल आणि निसर्गामध्ये चांगल्या प्रकारचा प्राण होईल। अच्छा, हे किती महिन्यात काम केलं आणि किती येत आता इथे खड्डे? 60 दिवस लगातार काम केलेले, 70 चर खोदलेले, 412 मीटर जवळपास काम झालेले आणि 800,000 लिटर एकदा एक पाऊस पडला तर 800,000 लिटर पाणी याच्यामध्ये साचेल। अशी जी ज्या वेळेस पाऊस पडेल त्या त्यावेळेस पाण्याची जी लेवल आहे जमिनीमध्ये वाढण्याची याच्यापासून फायदा होईल, शेतीलाही फायदा होईल, वन्य प्राण्यांना फायदा होईल, इथं वाढणाऱ्या वनस्पती असतील प्राणी असतील त्यांना त्याचा फायदा होईल। अरे वा, बर। आणि या परिसरात एक बिबटे खूप आहेत असं सांगितलं जाते आणि मग ते लोक घाबरतात की बिबटे आला की, तर तुमचा काय अनुभव आहे बिबट्याविषयी? बिबट्याविषयीचा अनुभव एकच सर की हे बिबटे साधारणतः लोक म्हणतात की तुमचा बिबट्या फॉरेस्ट डिपार्टमेंट तुम्ही घेऊन जा, परंतु याच्या पाठीमागची जर पार्श्वभूमी जर पाहिली आताच आपण ज्या ठिकाणी रांगेमध्ये उभे आहेत या ठिकाणी आग लावून देतो आपण, या ठिकाणी आपली जनावरे चरवतात या ठिकाणी आपण शिकार करतो आणि बिबट्याचं जे खाद्य आहे त्या खाद्याला आपण नष्ट करतो, परिणामी त्यांना आपल्याकडे शेताकडे यावं लागतं आपल्या जमिनीकडे यावं लागतं। हा आपण ओढून घेतलेला प्रसंग आहे खूप मोठा, जर कदाचित त्याच्यामध्ये जर डिस्टर्ब केला नाही या वनांमध्ये जर डिस्टर्ब केला नाही तर हे वन्य प्राणी पुन्हा इकडे येतील, हे जर जंगले पेटल नाही तर त्या ठिकाणी गवतावर जगणारे प्राणी वाढतील आणि ते तिथेच राहतील। अच्छा, पण बिबटे हल्ले करतात असं सांगितलं जातं तर त्याविषयी काय सांगता येईल? बिबटे शक्यतो हल्ला करत नाही, पुढे रोड जर क्रॉस करत असेल आणि पिल्लू जर पुढे गेला असेल आणि मादी जर पाठीमागे असेल आणि याच्यामधून जर मनुष्य गेला किंवा मोटरसायकल गेली तर कदाचित अशा वेळेस हल्ला होतो। अच्छा, आजपर्यंत बिबट्यांचे हल्ले जर पाहिले आपण प्रमाण जर पाहिलं तर खूप प्रमाणामध्ये व्हायला हवं होतं जर माणसावर हल्ला करत असत, पण तसं आपल्याला दिसत नाही सर। त्याचं कारणच ते की हे चुकून कुठेतरी हल्ले होतात आणि ज्यावेळेस ते पिल्लू आणि मादी याच्यामध्ये ज्यावेळेस मनुष्य जातो रोडच्या मधून त्यावेळेस हे हल्ले घडतात। उसामध्ये तसंच आहे, अचानक उसाच्या जवळपास कुठेतरी पिल्लू असतं आणि ती मादी कुठेतरी बसलेली असते आणि ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी जातो शेतामध्ये हल्ले असे त्या ठिकाणी घडतात। बरोबर, आणि घर परिसरामध्ये तेच आहे की कुत्र्याच्या मधून कुत्र बसलेलं असते कुठेतरी बिबटे त्याला पकडण्याच्या चक्करमध्ये असून याच्यामध्ये माणूस जातो त्यावेळेस असे हल्ले घडतात। शक्यतो त्याचं खाद्य हे नाहीच आहे, आपली पाळीव कुत्री किंवा रानडुकर वगैरे असले ससे वगैरे घोस वगैरे असेल हे खाद्य त्यांचं मेन, नाही तर आतापर्यंत जुन्नरमध्ये खूप हल्ले होऊन मनुष्य मृत्युमुखी पडले। अच्छा, असं काय होत इथे समोरून जरी समजा आला तर तुम्हाला म्हणजे काही करत नाही तो? आम्ही बिबट्या खूप वेळा पाहिले, कोणताही वन्य प्राणी डिस्टन्स ठेवूनच लांबूनच राहत असतो जवळ येत नाही आपल्या, बिबट्या जरी पाहिला तरी तुम्ही बिबट्याच्या जर आपण जवळ गेलो तरी आपल्याला हल्ला करत नाही।
तो डिस्टन्स ठेवण्याचा प्रयत्न करतो. परंतु ज्यावेळेस हे मी सांगितलं की मादी पिल्लू जर जवळ असेल तर त्यावेळेस अशा वेळेस हल्ले होतात. बरोबर हे तुमचं खूपच छान काम आहे सर. इथं एकूण आणि तुम्ही देशसेवा केली आणि आता इथं येऊन तुम्ही भूसेवा करताय. सगळे कर्मचारी जेवढे आहेत सर, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे सगळे कर्मचारी अगदी जीव गुंतवून काम करतात. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये अशी त्यांची कामं असतात आणि करतच राहतात. अच्छा. कुठे शिकार असेल, रोकथाम असेल, वृक्षतोड असेल ती थांबवणे, त्या ठिकाणी वनांमध्ये ज्या ज्या ठिकाणी पाण्याचे सोर्सेस आहेत त्या ठिकाणी नॉर्मल छोटेसे पाणवठे तयार करणे, कारण हा सर नोकरीचाच भाग नाही, हा खूप मोठा पर्यावरणाच्या संवर्धनाचा हा भाग आहे आणि हा प्रत्येकाने जोपासला पाहिजे. आमचे वन कर्मचारी, आमचे वन अधिकारी सतत या मागे असतात की हे कुठेतरी जोपासलं गेलं पाहिजे, चांगल्या प्रकारचा ऑक्सिजन मनुष्यांना भेटला पाहिजे. हे फक्त मीच नाही, अनेक आमचे जे वन कर्मचारी आहेत हे सुद्धा काम करतात. यस, तुमच्या कामासाठी खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद आणि शुभेच्छा सर. थँक्यू. तर हे होते रमेश खरमाळे. त्यांच्या या कामात त्यांच्या फॅमिलीचाही खूप मोठा सपोर्ट आहे. ते स्वतः आणि त्यांची पत्नी स्वाती हे पहाटे 4:30 उठून त्या डोंगरावर जायचे आणि त्या ठिकाणी 9:30 चर खोदण्याचं काम करायचे आणि त्यानंतर त्यांना वनक्षेत्राच्या नोकरीवर जावं लागायचं. त्यामुळे ते नोकरीवर वेळेवर जायचे आणि त्या वेळेत एक काम करायचे. तर रमेश खरमाळे हे मूळचे खोडदगावचे असून त्यांनी आपल्या 17 वर्षाच्या भारतीय सैन्य दलातील कारकिर्दीमध्ये मराठा इन्फंट्रीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि 2012 नंतर निवृत्ती घेऊन वन खात्यामध्ये नोकरी सुरू केली. खरमाळे यांना पर्यावरण संवर्धनाची खूप आवड आहे, त्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी झाडं लावलेली आहेत. एका सोनवळे येथील शाळेमध्ये 350 झाडं लावून ती मोठी देखील केलेली आहे. खरमाळे यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. असे हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व. धन्यवाद.